खानच्या घराच्या बाहेर काल फायरिंग झाली. आम्ही परत एकदा राज्यातल्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या महायुती सरकारची आहे. राज्याला अतिशय कर्तबगार असे गृहमंत्री लाभलेले आहेत देवेंद्र फडणवीसजींच्या रूपाने, म्हणून कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही एवढा विश्वास राज्याच्या जनतेला मी देऊ शकतो. शेवटी एक गोष्ट राज्याच्या जनतेने त्याही पलीकडे संजय राजाराम राऊत सारख्या लोकांनी समजली पाहिजे की हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेलं सरकार नाही, जिथे मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या घराच्या बाहेर जिलेटिनच्या कोण काड्या ठेवणार आणि मग तिकडचे पोलीस अधिकारी सचिन वाझेसारखे त्या पूर्ण षडयंत्राचा भाग राहणार, हे काय उद्धव ठाकरेचं सरकार नाही, हे आमच्या महायुतीचं सरकार आहे. इथे राज्यातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी आम्हाची आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना जसं मुकेश अंबानीजींच्या घराच्या बाहेर जिलेटिनच्या काड्या ठेवलेल्या आणि मग वसुलीचं रॅकेट जे आमच्या देवेंद्रजींनीच विरोधी पक्ष नेता म्हणून उघडीस आणलेलं, तसे कुठलेही प्रकार आमच्या ह्या महायुतीच्या सरकारच्या असेपर्यंत होणार नाही एवढं विश्वास मी राज्याच्या जनतेला देतो. संजय राजाराम राऊतने एक समजलं पाहिजे की तू जे बोलतो आहे सकाळी ते चिल्लर लोकांना पोलीस संरक्षण सरकारने दिलेलं आहे, मग वरुण सरदेसाईला सारख्या चिल्लर माणसाला तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात संरक्षण का दिलं होतं? जे मातोश्रीचे भांडी धुणारे आणि भाज्या उचलणारे भाज्या आणून देणारे लोकांना पण तेव्हा संरक्षण दिलं होतं. आणि महत्त्वाचे लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असो, चंद्रकांत पाटील साहेब असो, राणे साहेब असो, ज्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षेची जबाब गरज होती त्यांची सुरक्षेमध्ये कपात सुरक्षा कमी करण्याचं काम हे तुझ्यात महायुतीच्या महाविकास आघाडीचं सरकारने केलं होतं. म्हणून पहिलं स्वतःच्या डोंगणाखाली काय आग लागली आहे ती पहिली विझव आणि मग आमच्याकडे आमच्यावर चिल्लर लोकांना संरक्षण देण्याची भाषा कर. भारतीय जनता पक्षाने NDA म्हणून आज जाहीरनामा वर बोलण्याच्या वेळी आज 14 एप्रिललाच जाहीरनामा कसा प्रकाशित केला ह्यावर हे मासे भाष्य करतात. 10 वर्ष मोदीजींच्या पूर्ण प्रवासावर टीका हा संजय राजाराम राऊत करतो, पण 2014 आणि 2019 जो जाहीरनामा आम्ही लोकांनी बाहेर काढलेला त्याचा भाग तुम्ही पण होता. तुम्ही पण आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोदीजींचाच सरकारचा जाहीरनामा वाचून दाखवत होता तेव्हा तर तुम्हाला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनामा तोंडपाठ होता. झोपेत पण हलवल्यावर आमचा जाहीरनामा बोलायचे. 10 वर्षाच्या मोदी साहेबांच्या प्रवासावर टीका करत असताना 10 वर्षामध्ये 6 वर्ष तुम्ही आमच्याबरोबरच होता, मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा एवढा काही कडू वाटला नाही, तेव्हा संविधान धोक्यात आहे असं वाटलं नाही, तेव्हा दिवस रात्र बायकोचं नाव घेण्यापेक्षाही जास्त नाव तुम्ही मोदीजींचं घ्यायचा. मग म्हणून आता तुमची ही जी काही टीका आहे जे तोंड उघडणं आहे त्याला काही जनता महत्त्व देत नाही एवढं लक्षात असून दे. बोला. कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण, एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण,
अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर पडली असं संजय राऊत म्हणते. मग महाविकास आघाडीच्या काळात वरुण सरदेसाई सारख्या चिल्लर माणसाला संरक्षण का दिलेलं? त्यांनी काय एवढा मोठा मेडल मिळवून मिळवलेलं? उद्धव ठाकरेंचा किंवा मुख्यमंत्र्यांचा भाचा असला म्हणजे काय त्याला पोलीस संरक्षण द्यायचं? आणि मी तुम्हाला 100 अशी चिल्लर लोकांची नावं मी दाखवू शकतो महाविकास आघाडीच्या काळात ज्यांना संरक्षण दिलेलं, ज्यांना एक साधा मच्छर पण मारायला येणार नाही, चावायला येणार नाही. मग तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात तू चिल्लरांना मांडीवर घेऊन फिरायचा, वरुण सरदेसाई सारख्या चिल्लर लोकांना लाड करायचा, मग आता कशाला थोबाड उघडून आमच्यावर टीका करतोय? सलमान खान संदर्भात झालेली फायरिंग हा इशारा नाही तर बंदुकांच्या गोळ्याने भाजप पक्ष आणि त्यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुकेश अंबानीजींच्या घराच्या बाहेर जे जिलेटिनच्या काड्या लावलेल्या, काड्या ठेवलेल्या, आणि मग त्यानंतर तुमच्याच सरकारमधले वसुली करणारे अधिकारी हे ब्लॅकमेलिंगसाठी तिकडे जे काही कट रचलेला त्याच्यासारखं तरी आमचं सरकार नाही आहे. आमचं संरक्षण देणारं सरकार आहे, आयुष्य वाचवणारं सरकार आहे. आमच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींचं जे खातं, त्याचं नेतृत्व गृह खातं आमचे देवेंद्रजी करतात, त्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट बघा किती वाढलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना तू संजय राजाराम राऊतनी पहिलं स्वतःच्या सरकारच्या काळात काय डोंगणाखाली आग लागलेली ना ह्यावर बघावं. मुकेश अंबानीजींच्या बाहेर जसं झालं, आम्ही सलमान खानच्या घराच्या बाहेर करण्याची कोण हिंमत पण करणार नाही, आणि ज्यांनी पण ती फायरिंग केली होती त्याला निश्चित शिक्षा होईल एवढा विश्वास मी विश्वासाने सांगतो. गृहमंत्री राजकारणात अडकले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आहे, त्यांच्या मागे यंत्रणा लावणे. गृहमंत्री राजकारणात अडकले, मग तुमच्या महाविकास आघाडीचे गृहमंत्री हे काय वसुलीमुळे अडकलेले का? कारण का वसुलीच्या चार्जमुळे तुमच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये जायला लागलेलं, आणि विरोधकांवर खोटे केस कशी टाकतात ह्याची PhD उद्धव ठाकरेच्या सरकारने केलेली, त्याचा एक लाभार्थी मी पण आहे. म्हणून विरोधकांना काय कसा त्रास दिला जातो ह्याचा PhD कोणाला करायची असेल तो उद्धव ठाकरेच्या 2.5 वर्षाच्या सरकाराच्या बद्दलची माहिती घ्यायची. भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणत आहे की ज्यांनी 10 वर्षात रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुद्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे. 10 वर्षामध्ये 6 वर्ष संजय राजाराम राऊतचा मालक हा मोदीजींच्याच कृपेमुळे राजकारणामध्ये त्याचे आमदार आणि खासदार निवडून येत होता, आणत होता. म्हणजे 10 मधून 6 वर्ष तुम्ही आमच्याबरोबर जेव्हा होता, 14 आणि 19 निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवली, तेव्हा तुम्हाला कळलं नाही संविधान किती धोक्यात आहे? तेव्हा आमचा जाहीरनामा हा तुम्ही राज्यभर फिरून तुमच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी वापरत होता, तेव्हा तुम्हाला आमच्या जाहीरनाम्यावर आक्षेप वाटला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पण ह्या संजय राजाराम राऊतनी घेऊ नये, कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा अपमान कोणी केला असेल प्रकाश आंबेडकरजींच्या घटनेमुळे, जे काय अपमान प्रकाश आंबेडकरजींचा ह्यांनी केला, जो सरळ सरळ आरोप जे प्रकाशजी आंबेडकरांनी ह्याच्यावर केला होता, त्यानंतर ह्या संजय राजाराम राऊतनी आंबेडकर कुटुंबियांचं नाव पण घेऊ नये, नाव पण घेण्याच्या लायकीचा हा माणूस नाही आहे, एवढं मी या निमित्ताने सांगेन. आमचे विरोधक मांस मच्छी खातात म्हणून त्यांना मत देऊ नका असं वक्तव्य म्हणजे प्रधानमंत्री यांच्या प्रचाराची पातळी कोणत्या स्तरावर आली आहे हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे असं संजय राऊत. आमचा देश हा एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या काळात कोणी मांस मच्छी खायला बघत नाही त्यावर आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींची खरा चेहरा बाहेर आणलेला होता. पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, ज्यांनी त्याच्या मालकांनी कधीच हिंदू धर्म सोडलेला आहे, धर्मांतर त्या लोकांचा झालेला आहे,
म्हणून त्यांना नवरात्रीच्या काळात अगर कोण मांस मच्छी खात असेल त्यांना काही हरकत नाही, कारण का हे मुळात हिंदूत राहिलेले नाहीत. म्हणूनच त्यांना मोदीजी जे बोलत आहेत ते खालच्या पातळीचं दिसत आहे, पण समस्त देशवासियांना जे हिंदू समाजाला मोदीजींना काय बोलायचं होतं हे सरळ स्पष्ट कळलेलं आहे. ते असंही म्हणतात की उद्या हे आमच्या सैन्याला सुद्धा शाकाहारी करतील, यांचा काही भरोसा नाही. मोदीजींनी जेवढं सैन्याची काळजी या 10 वर्षामध्ये घेतलेली आहे, दिवाळी असो किंवा कुठल्याही सार्वजनिक सुट्टीच्या काळात जेव्हा आमचे सैन्य आपल्या कुटुंबाकडे जाऊ शकत नाही, तेव्हा मोदीजींनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या घरचा सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर जाऊन हे सणासुदी साजरे करणारे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत. म्हणून पंतप्रधानांमध्ये आणि सैन्यांमध्ये जे नातं आणि जी जवळीक आहे ना, या तीनपट असलेला ह्या संजय राजाराम राऊतला कधीच कळणार नाही. काल असं म्हटलं होतं संजय राऊत यांनी मोदी मध्ये रद्द केलेली 2000 तर भावनपणे म्हणजे कालबाह्य झालेला डबू पैसा. काल त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे, माझी प्रसंग त्याच्यावर होती. गोळीबार सरकार असं मी नेहमी म्हणते, त्याच्यावर आज चिक्कामोर्तब झालं असं ते म्हणतात. म्हणजे सुप्रियाताईंचं 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार अब की बार वसुली सरकार होतं का? कारण का वसुली केल्याशिवाय त्यांच्या सरकारने काहीच दुसरं केलं नाही. एवढं वसुली केली की सुप्रियाताईंच्या पक्षाचे एक नेते जे राज्याचे तेव्हा गृहमंत्री पण होते त्यांना जेलमध्ये जायला लागलेलं. म्हणून कोण कायद्याने सुव्यवस्थेवर टीका करता ह्यावर थोडा विचार करून सुप्रिया सुळेंनी जरा बोलावं. धैर्यशील मोहिते पाटलात शरद पवार गटात प्रवेश करणार. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.